केले रक्तदान. धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखिले यांच्या 8व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित महारक्तदान सप्ताह साजरा करण्यात आला. या महारक्तदान सप्ताहात खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील मंचर, पारगाव, शिंदवे, घोडेगाव, शिनोली, नारायणगाव, अवसरी खुर्द, म्हाळुंगे, पडवळ, पेठ, राजगुरुनगर, ओतूर या ठिकाणी महारक्तदान सप्ताह आयोजित केला होता. रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपावी म्हणून प्रत्येक रक्तदात्याला एकच लक्ष, 33 कोटी वृक्ष या योजनेअंतर्गत एक रोपटे आणि स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत प्लास्टिक मुक्त भारत करण्यासाठी एक कापडी पिशवी भेट म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, तालुका प्रमुख अरुण हिरे, भाजपा तालुकाध्यक्ष संजय थोरात, पंचायत समिती सदस्य राजाराम पाणखिले, जिल्हा परिषद सदस्य अरुणाताई थोरात, सुकिरणताई वळसे पाटील, बाळासाहेब पेंडे पाटील, माजी सभापती कैलासबुवा काळे, राष्ट्रवादीचे जुन्नर तालुक्याचे युवा नेते अतुल पेंके, मंचकचे सरपंच दत्ता गांजाळे, निघोटवाडीचे सरपंच नवनाथ निघोट, विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय गोरक्षा प्रमुख भाऊरावजी खुदडे, चिंचवड शहर संयोजक नाना सावंत, जिल्हा गोरक्षा प्रमुख अमित भेगडे आदींनी यावेळी भेट दिल्या. या कार्यक्रमाच्या रक्तपेढ्या डॉक्टर स्टाफ व बजरंग दलाचे कार्यकर्ते विशाल थोरात, अक्षय चिखले, सचिन पठारे, विशाल बांठिले थोरात, अक्षय जगदाळे, सागर बेंडे, कुणाल बांठिले, प्रसाद गाडे, अमोल मोरडे, अक्षय मनकर, चेतन साटोटे, हेमंतजी लोखंडे, मंचकचे माजी उपसरपंच महेश थोरात, गणेशजी राऊत, विश्व हिंदू परिषद तालुका उपाध्यक्ष गणेश गाडे, बजरंग दल तालुका संयोजक संतोष खामकर यांनी केले.